भारतीय म्हटलं की पंजाबी, गुजराती, बांगलादेश, मराठी चवीच काय? मराठी बिझनेस वुमन इन लंडन त्या कस्टमाइज्ड प्रमाणामध्ये तुम्हाला मसाले निशफूड यूके बनवून देऊ शकतो. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन यूके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती यूके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, बऱ्याचदा आपल्या भारतीय लोकांना एक उत्सुकता असते की भारतीय लोक जी परदेशात राहतात ती त्या देशामध्ये भारताचं नाव कसं मोठं करत आहेत. आणि म्हणूनच आज मी तुमच्या भेटीला एका आगळ्या वेगळ्या मराठी बिझनेस वुमन इन लंडन ची स्टोरी घेऊन आलेले. आणि म्हणूनच माझा हा टिपिकल मराठी पेहराव. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आणि युकेमधल्या किंवा भारतातल्या तुमच्या कॉन्टॅक्ट्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण यामध्ये फक्त मराठी यशोगाथाच नाही आहे तर पोटोबाची खूप मोठी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलपर्यंत शेअर करा जर तुम्हाला मराठीसाठी काही करायची इच्छा असेल तर. तर मंडळी, युकेमध्ये भारतीय म्हटलं की गुजराती, पंजाबी, बांगलादेशी आणि साऊथ इंडियन फूड मिळतं. मराठी चवीचं काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. आणि म्हणूनच निमिषा देशमुख हिने युकेमध्ये लंडनमध्ये निश फूड्स युके नावाचा एक सुपर बिझनेस सुरू केला आणि त्या बिझनेसला खूप छान प्रतिसाद मिळतोय. तिची कंपनी ही एकुलती एक अशी कंपनी आहे जी युकेमध्ये स्वतः मसाले भाजून दळून लोकांपर्यंत पोहोचवते. आणि अर्थात आपल्या मराठी लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की तुम्हाला युकेमध्ये दळून भाजून 2 ते 3 दिवसात तुमच्यापर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातल्या भागातले मसाले आणि भाजण्या तुमच्या दाराशी येतात. इट इज रिअली बिग डील. आपल्याला एखादा बिझनेस पुण्यात किंवा मुंबईत जरी सुरू करायचा असतो तेव्हा इट इज व्हेरी चॅलेंजिंग टू मॅनेज एव्हरीथिंग. निश फूड्स युके ही युकेमध्ये मसाले भाजून आणि दळून 2 ते 3 दिवसात उपलब्ध करून देणारी एकुलती एक कंपनी आहे. कारण युकेमध्ये तुम्हाला भारतीय चवीचे, मराठी चवीचे मसाले भाजण्या जरूर मिळतात पण त्या भारतात भाजल्या जातात, भारतात त्या दळल्या जातात आणि ते तुमच्या दारी येईपर्यंत कमीत कमी 8 ते 10 आठवडे लागतात. आणि मग त्या मसाल्यांचे फ्लेवर, त्या मसाल्याचा वास किंवा जे हवं ते एक्सपेक्टेड इतकं छान येत नाही. निश फूड्स युकेची हीच स्पेशालिटी किंवा निश आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी स्टोन ग्राउंड मसाले अगदी लो आरपीएमला भाजून दळून म्हणजे जवळजवळ वाट्यावर दळल्यासारखे मसाले युकेमध्ये उपलब्ध होतात त्यामुळे त्या मसाल्यांची, भाजण्यांची चव ही प्रिझर्व होते. मी स्वतः हे मसाले ट्राय केले आणि मला स्वतःला ते भयंकर आवडले. मी खोटं कौतुक अजिबात करणार नाही, मला त्या मसाल्यांच्या आणि भाजण्यांच्या चवी खरंच अगदी होमली वाटल्या. मला कांदा लसूण मसाला हवा असेल, काळा मसाला हवा असेल, खानदेशी काळा मसाला वेगळा असतो, विदर्भातला काळा मसाला वेगळा असतो, मालवणी मसाला वेगळा असतो, भाजणांचे प्रकार मराठी इतके आहेत, भाजणी वडे आहेत, थालपिठाची भाजणी आहे, उपासाची भाजणी आहे, इतके सगळे प्रकार तुम्हाला निश फूड्स युकेच्या वेबसाईटवरती हव्या त्या कस्टमाइज प्रमाणात बनवून देतात आणि दॅट इज द ब्युटी.
मला हवं ते पीठ हव्या त्या टेक्स्चर मध्ये दळून देण्याचं काम निश फूड्स युके करतं, आणि हे काम तुम्हाला युके मध्ये कुणीही करून देणार नाही याची गॅरंटी मला आहे. कारण तुम्हाला जर बेसनाचं पीठ हवं असेल, तर लाडवांसाठी जर पीठ हवं असेल तर ते रवाळ लागतं. तेच तुम्हाला पिठलं किंवा भजी बनवायची असेल तर थोडं फाईन पीठ तुम्हाला लागतं. इतके बारकावे लक्षात घेऊन तुम्हाला पीठ जर तुमच्या दारापर्यंत कोणी पोहोचवत असेल, दॅट इज निश ऑफ द निश फूड्स युके. तर मंडळी, आता आपण बसलोय माझ्या किचनमध्ये. युके मधल्या किचन्स मधलं ऑटोमेशन या विषयावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय, तो तुम्हाला बघायचा असेल तर तो आय बटन मध्ये आहे. पण हा व्हिडिओ आधी पूर्ण बघा, कारण आता आपण किचनमध्ये या वस्तूसाठी बसलोय. आय एम सो सो एक्साइटेड. तर हे सगळे मसाले फ्रेशली ग्राउंड मसाले आहेत, आणि हे 2 ते 3 दिवसात अख्ख्या युकेभर कुठेही पोहोचू शकतात. तुम्ही इथे बघू शकता की 27 नोव्हेंबरला त्यांनी हे मसाले दळले, म्हणजे त्यांच्याकडे गिरण आहे, आणि ते मसाले म्हणजे दळण आणि कांडण हे जे केलं जातं ते युकेमध्ये करतात. दॅट इज जस्ट अमेझिंग, कारण फ्रेशली ग्राउंड मसाल्यांचा वास हा अमेझिंगच असतो. आणि त्यांनी 27 नोव्हेंबरला ते मसाले दळले आणि 2 ते 3 दिवसात हे माझ्या घरी आलेले आहेत. म्हणजे फिल्मिंगच्या दिवशी हे मसाले फक्त 3 दिवस जुने आहेत, आणि तुम्हाला यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही. त्याचप्रमाणे हा CKP मसाला त्यांनी मला पाठवला आहे, दॅट इज ऑल्सो अमेझिंग. इतकुट कोरडं वरण ज्याला म्हटलं जातं, ते देखील त्यांनी मला हवं त्या प्रमाणात करून दिलेलं आहे. म्हणजे जर माझी स्वतःची काही रेसिपी असेल तर आय कॅन टेल देम की मला जास्त मिरे हवेत किंवा मला लो स्पायसी हवं आहे, मुलांसाठी कमी तिखट हवं आहे. आय कॅन टेल देम, आणि ते तसं तुम्हाला मिटकूट बनवून देऊ शकतात. दॅट इज अमेझिंग. त्याचप्रमाणे कोंबडी वडेपीठ जवळजवळ 500 ग्रॅम्स त्यांनी मला पाठवले, आणि आय एम शुअर यामध्ये मला 1 ते 2 कोंबडी वडे खायला नक्कीच मिळतील. कोंबडी वड्यांचं पीठ, जी लोक कोकण किनाऱ्याच्या आसपासची आहेत त्यांना त्याची ब्युटी माहिती आहे, आणि इट इज जस्ट अमेझिंग. आणि हे पीठ घरी बनवून मग त्याचे कोंबडी वडे बनवणं हे धाडस कुणीही करणार नाही, कारण ऑलरेडी यू आर लाईक सो बिझी. आणि तुम्हाला हे पीठ तयार बनवलेलं तुमच्या घरी आलेलं आहे, सो सो ग्रेटफुल टू निश फूड्स UK. तुम्ही इथे बघू शकता, आणि त्यांनी अगदी इन्ग्रेडियंट्सहित सगळं दिलं आहे, यामध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, कधी पॅक केलं आहे, बेस्ट बिफोर डेट काय आहे, किंवा कृती कशी आहे, किंवा त्यांचं एक आयडिया काय आहे. तुम्ही ती आयडिया त्या पद्धतीने रेसिपी बनवू शकता किंवा तुमच्या पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही कस्टमाइज देखील करू शकता. दॅट इज द ब्युटी ऑफ निश फूड UK. खूप आनंदाने हे सांगायला आवडेल की इथे चक्क मला चकलीची भाजणी त्यांनी बनवून पाठवली, आणि आय एम सो प्लीज्ड की मला जे प्रमाण हवं आहे आणि भाजून दळणं हे जे एक खूप कलाकौशल्य आहे ते त्यांनी तुमच्यासाठी सॉर्ट आउट केलं. तुम्ही फक्त प्रमाण पाठवायचं. मला थालीपीठाच्या भाजणीबद्दल खूप एक चांगली गोष्ट सांगायची की बऱ्याचदा ग्लुटेन फ्री भाजणी हवी असते. खूप लोकांना ग्लुटेन फ्री फूडची फार क्रेज आहे, आणि म्हणजे भाजणीचं थालीपीठ बनवताना अगदी 10 मिनिटात बनतं, पण हे पीठ सॉर्टेड असणं आणि तेही ताजं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि चक्क ते पीठ मला इथे मिळालेलं आहे, आणि यामध्ये त्यांनी काय काय प्रमाणात काय काय घातलं आहे हे देखील सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही तुमचं प्रमाण बदलू शकता किंवा तुम्हाला स्टोरेज कसं करायचं हे देखील इथे सांगितलेलं आहे. आणि आय एम व्हेरी प्लीज्ड की या सगळ्या टिपिकल मराठी वस्तू किंवा टिपिकल मराठी गोष्टी मला इथे UK माझ्या दारावरती आल्या. प्रमाणे निश फूड्स UKचा मसाला हा मेड ऑन डिमांड आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही गोडा मसाला हवा असेल, काळा मसाला हवा असेल, कांदा लसूण मसाला हवा असेल, कुठलाही मसाला हवा असेल, तर तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये फ्रेशली मसाला ग्राउंड करून 100 ग्रॅम मसाला आज पाठवला जातो किंवा 200 ग्रॅम मसाला पाठवला जातो. तो संपल्यानंतर परत ताजा मसाला तुमच्या दारी येतो, आणि त्याच्यामुळे तुमच्या आमट्यांची भाज्यांची चव ही वेगळी लागते. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण एकदाच भारतातनं जेव्हा मसाला मागवतो तेच आपण 1.5 किंवा 2 किलो मागवतो, कारण परत परत 100 ग्रॅम आपण भारतातून मसाले मागवू शकत नाही, आणि त्यामुळे त्या मसाल्यांचा वास किंवा त्या मसाल्यांचा फ्लेवर हा हळूहळू जसं वर्ष संपत जाईल तसा कमी व्हायला लागतो आणि त्यातला फ्लेवर कमी व्हायला लागतो. निश फूड्स UKची हीच सोय मला भयंकर आवडली की तुम्हाला ते मसाले 100 ग्रॅम तुमच्या महिन्याला किंवा 2 महिन्याला जशी डिमांड असेल
त्या डिमांडनुसार आणि त्या प्रमाणामध्ये कन्सिस्टंट मसाले बनवून तुमच्या दारी डिलिव्हर केले जातात. तुम्ही लंडनमध्ये असा, तुम्ही हायलंड्समध्ये असा, तुम्ही साऊथ इंग्लंडमध्ये कुठेतरी लँड्स एंडला असा, डझंट मॅटर, तुमच्या दारात ते मसाले पोहोचतात. आता आपल्या ऑडियन्सपैकी काही ऑडियन्स हे गोव्यातलं आहे किंवा कर्नाटकातलं देखील आहे, आणि मला बऱ्याचदा अशा कमेंट्स देखील आल्यात की आम्ही गोवन आहोत, आम्हाला भाषा कळत नाही, तरी आम्हाला तुमचे व्हिडिओज आवडतात. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कुठला गोव्यातला किंवा कर्नाटकातला, किंवा काही लोकांना उत्तर भारतात राहून तसे मसाले आवडत असतील किंवा दक्षिण भारतात राहून तसे मसाले आवडत असतील, तर तुम्ही तसंही प्रमाण निश फूड्स UKला कळवू शकता की मला या प्रकारचा मसाला हवा आहे आणि त्यासाठी 100 ग्रॅम दालचिनी लागते, 100 ग्रॅम वेलची लागते, अजून एवढे ग्रॅम मिरच्या लागतात. तुम्हाला जे प्रमाण माहिती असेल त्या प्रमाणात तुम्ही त्यांना सांगू शकता. त्या कस्टमाइज्ड प्रमाणामध्ये तुम्हाला मसाले निश फूड्स UK बनवून देऊ शकतं आणि ते तुमच्या घरी डिलिव्हर होतं, हे मी तुम्हाला आधीही सांगितलं. फूड्स UKने UKमध्ये बिझनेसमध्ये उतरायचं ठरवलं तेव्हा त्यांनी UKचं फूड लायसन्स तर घेतलंच, पण त्याचप्रमाणे भाजणीचं पीठ बनवताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची धान्य किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची धान्य देखील ट्राय केली, म्हणजे नाटकोचे गहू, फुडकोचे गहू किंवा गव्हामधले वेगवेगळे प्रकार, किंवा चण्याच्या पीठाचं जेव्हा त्यांनी बनवलं तेव्हा चणे आणताना कुठल्या कंपनीचे आणायचे, त्यामध्ये कुठल्या कंपनीच्या चण्यांमध्ये जास्त चव आहे, हे सगळा अभ्यास करून, सायन्स करून त्यांनी 15 दिवस चक्क फक्त थालीपीठ खाल्लेली आहेत. आणि याचं कारण असं की परफेक्ट चव ही कस्टमरच्या दारी पोहोचली पाहिजे, आणि न्यूट्रिशियस तर आहेच पण त्याचप्रमाणे ती एक व्यवस्थित चव आली पाहिजे. म्हणजे यामध्ये एक डेडिकेशन आहे आणि याचं कौतुक मला निश फूड्स UKचं, म्हणजेच निमिषाचं आणि ज्ञानेशचं भयंकर कौतुक वाटलं की त्यांनी इतके कष्ट, कारण कस्टमरसाठी ती व्यवस्थित चव पोहोचली पाहिजे. आता संक्रांत येऊ घातली आणि संक्रांत म्हटलं की बऱ्याच घरांमध्ये बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. बाजरीचं पीठ हे UKमध्ये बऱ्याचशा इंडियन स्टोअर्समध्ये मिळतं, पण तुम्हाला फ्रेशली स्टोन ग्राउंड पीठ जर हवं असेल तर तुम्हाला निश फूड्स UK देऊ शकतं. त्याचप्रमाणे गणपतीसाठी जर तुम्हाला सुवासिक तांदळाची पिठी म्हणून भारतातून बऱ्याच कंपन्या आजकाल पीठ एक्सपोर्ट करतात आणि तुम्हाला ते UKमध्ये उपलब्ध देखील होतं, पण त्यांचा वास हा इतका प्रिझर्व नक्कीच होत नाही जितका निश फूड्स UKच्या पिठाचा वास प्रिझर्व होतो. कारण तुम्हाला ताजं दळलेलं पीठ UKमध्ये ग्राउंड करून तुम्हाला आज दळलं आणि 2 ते 3 दिवसात तुमच्या दारात आलं. होप तुम्हाला निश फूड्स UK बद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल. निश फूड्स UKच्या वेबसाईटला नक्की भेट द्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, हवं तर मी तुम्हाला इथेही लिंक देते, त्या लिंकला नक्की भेट द्या. किंवा निश फूड्स UK जस्ट गुगल केलं तरीसुद्धा तुम्हाला त्यांची वेबसाईट मिळू शकते. यू कॅन इझिली व्हिजिट इट आणि तुम्हाला हवे तसे मसाले आणि भाजण्या तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या वस्तू या मराठी मुलगी इन UKच्या अमेझॉन इंडिया स्टोअरवरती उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मराठी मुलगी इन UKच्या अमेझॉन स्टोअरला देखील नक्की भेट द्या. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.